नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचं उत्पन्न घेतलं जात आहे, परंतु पपईला मिळालेल्या अल्पशा दरामुळे पपई उत्पादक आता शेतकरी अडचणीत सापडलेत। पपईला दर मिळत नसल्यानं पपई उत्पादक शेतकऱ्यांवर पपई तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अफताब खान यांनी। जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे। या वर्षी पपई उत्पादक शेतकरी हे अवकाळी पावसामुळे पहिले त्रस्त झाले आहे। तसेच सुरुवातीला पपईला व्यापाऱ्यांनी 8 ते 9 रुपये प्रति किलोचा चांगला दर दिला होता, मात्र आता पपई जेव्हा तोडणी सुरुवात झाली आहे तेव्हा व्यापाऱ्यांनी भाव कमी करून फक्त 4 रुपये किलो प्रति किलो देत आहेत। यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत वाढ झाली आहे। संपूर्ण राज्यभरात पपईचे भाव हे नंदुरबार जिल्ह्यातून ठरवले जात असतात, मात्र ठरवलेल्या भावापेक्षा कमी भावने खरेदी होत असल्यामुळे पपई उत्पादक शेतकरी हे अडचणीत सापडले आहेत। येणाऱ्या काळात पपई तोडणी देखील शेतकरी बंद करणार अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, तळोदा, नंदुरबार।